भामुरारि त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 22 ऑक्टोबर 2022 शनिवार, अश्विन मास कृष्ण पक्ष द्वादशी, पूर्वा नक्षत्र ब्रह्मयोग आणि तैतिल कर्ण। मित्रांनो, आज गुरुद्वादशी आहे, दिवाळीची सुरुवात होणार आहे। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज आवडत्या व्यक्तीची आपली भेट होणार आहे। आवडत्या व्यक्तीशी म्हणजे ज्यांची मैत्री आहे, चांगली मैत्री आहे, घनिष्ठ मैत्री आहेत, असे काही व्यक्ती आज आपल्याला भेटतील आणि त्यांच्या सहवासामुळे आपल्याला आजचा दिवस सुखकारक जाईल, सुखकारक वाटेल। वृषभ राशी, आजचा दिवस आपल्यासाठी असा आहे की आपण किती होईल तितके आज मौन राहण्याचा प्रयत्न करा। मौन राहणे आज आपल्यासाठी हितकारी ठरेल। जास्त बोलायला जाऊ नका, कुठल्याच गोष्टीवर चर्चा करायला जाऊ नका, कुठल्याच गोष्टीचं प्रतिउत्तर द्यायला जाऊ नका। मिथुन राशी, शक्यतो लांबचे प्रवास आपण टाळायला हवेत। आरोग्य पाहूनच प्रवासाचं नियोजन करा, अन्यथा आपले आरोग्य हानी वाढू शकते किंवा आरोग्यात हानी त्रास होऊ शकतो। कर्क राशी, वैवाहिक जीवनात अडचण निर्माण होऊ शकते। असे काही प्रसंग घडतील किंवा अशा काही गोष्टी होतील आणि वादविवाद वाढून टोकाची भूमिका घेण्याचे निर्णय, म्हणजे टोकाची भूमिका घ्याल आपण, असे काही निर्णय घेण्यात येतील। त्यामुळे शक्यतो आपण आज वादविवाद वाढायला देऊ नका, जर आपल्याला आपले नाते टिकवायचे असेल तर। सिंह राशी, आयुष्यातील खूप असे मोठे निर्णय घेण्याचे आज आपल्याला वेळ येईल, म्हणजे आयुष्यातील मोठे निर्णय घेण्याचे वेळ येईल। त्यानुसार आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यानुसार काही घटनाही घडतील की आपल्याला ते विचार करावेच लागेल। कन्या राशी, जवळील व्यक्तीचा दुरावा, म्हणजे जवळील व्यक्ती दूर झाल्यामुळे किंवा आपल्यापासून लांब गेल्यामुळे त्याचा मानसिक त्रास आपल्याला होऊन आरोग्य बिघडवू शकते। तुळ राशी, आपल्याला आयुष्यामध्ये एखाद्या मोठ्या जबाबदारीचा आज स्वीकार करावा लागू शकतो, ज्याचा आपण विचारही केला नव्हता की अशाही घटना घडू शकतात आणि अशा घटना घडल्यानंतर आपल्यावर अशा प्रकारची जबाबदारी येऊ शकते, तर तसे काही घडेल आणि आपल्याला ते जबाबदारी स्वीकारावी लागेल। वृश्चिक राशी, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आवश्यकता आहे, त्यानुसार कुटुंबाला वेळ द्या, कुटुंबाला महत्व द्या आणि त्यानुसार आपण प्रयत्न करा। धनुराशी, आज उद्धट स्वभावामुळे किंवा उद्धट वागल्यामुळे जवळील व्यक्ती कायम स्वरूपी दुरावू शकते, त्यामुळे शक्यतो असा प्रसंग आला तर तो टाळण्याचा प्रयत्न करा। मकर राशी, सध्या जो आपल्याला मनस्ताप होत आहे, जो काही त्रास होत आहे मानसिक, तो टाळण्यासाठी किंवा तो दूर करण्यासाठी आध्यात्मिक गुरु किंवा वडीलधारा व्यक्तींचा सल्ला घ्या, त्यामुळे आपला मनस्ताप दूर होईल। कुंभ राशी, सतत नैराश्यजनक जे आपल्याला विचार येत आहेत त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर आणि आरोग्यावर जास्त होऊ शकतो, तर शक्यतो सकारात्मक विचार करा, सकारात्मक गोष्टी। मीन राशी, आपल्याकडे जर ह्या वेळामध्ये रिकामा वेळ असेल तर शक्यतो वाचन करा, एखाद्या ग्रंथाचं एखाद्या पुस्तकाचं वाचन केल्यामुळे आपल्याला फायदा होईल आणि ज्या काही अडचणी येत आहेत त्याच्यावर आपण मात करू शकाल। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकार हितकारी जाओ। चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।